जाणीवपूर्वक एखादीच बाजू घेत असेल आणि काही लोकांवर आमच्या लोकांवर अन्याय करत असेल तर हे योग्य नाही. म्हणजे ज्या लोकांचा संबंध नाही त्या लोकांची नावं टाकायची, त्यांच्यावर कारवाई करायची, त्यांना जेलमध्ये टाकायचं काही कारण नसताना. म्हणजे जाणीवपूर्वक सगळं हे काम चाललेलं आहे, हे टार्गेटेड काम चाललेलं आहे आणि म्हणून आमची हीच मागणी आहे की या सगळ्या दंगलीची निरपेक्षपणे चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई व्हावी. मग दुसरा एक आता विषय आहे जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा आहे की या ठिकाणी आपण बघू शकतो की सहकार पॅनलचं संपूर्ण पॅनल विजयी झाल्याचं बघितलं जात आहे, काय प्रतिक्रिया? आता निवडणूक जर एकतर्फीच असेल तर मग काय होणार आहे? तर आम्ही सांगितलं की आम्ही त्यांचा निषेध करून की ज्यांनी ज्या पद्धतीने आमची फसवणूक केली, अधिकारांचा वापर गैरवापर करून अधिकाऱ्यांवर दडपण आणून ज्या पद्धतीने आमचे सगळे फॉर्म त्यांनी रद्द केलेत, कोणी कर्ज काढले नसताना खोट्या कर्जाचे दाखले त्या ठिकाणी छापून आपल्या घरात भरून दिलेत आणि त्यामुळे आमचे त्यांनी अर्ज सगळे बाद करून टाकले. जवळजवळ 10 जवळ 9 लोक त्या ठिकाणी ते बिनविरोध त्या ठिकाणी निवडून आलेत आणि म्हणून या ठिकाणी याच्या निषेधार्थ आम्ही या निवडणुकीमधून वॉकआउट केलेलं होतं. या निवडणुकीमधून आम्ही कुठेही फॉर्म भरलेलं होतं, ते सगळे विड्रॉल केलेले होते. आम्ही निवडणूक लढलोच नाही आणि त्यामुळे एकच पॅनल या ठिकाणी होतं. त्यामुळे विजय झाला नाही झाला हा विषय फार गौण आहे. या ठिकाणी खडसेंनी असं म्हटलं की पराभवाच्या भीतीने भाजपने या रिंगणातलं पळ काढलं असं म्हटलं. खडसे साहेबांना म्हणा आपल्या विधानसभा बघा, आपल्या गावातली कोथळीमधली 7 लोकांची ग्रामपंचायत आहे ती सुद्धा आपण तपासून बघा, तिथे तरी आपला सरपंच आहे का? आपल्या मुक्ताईनगरमध्ये आपले नगराध्यक्ष आहेत का? भारतीय जनता पक्ष हा घाबरणारा पक्ष नाही. अजून पुढे घोडा मैदान समोर आहे जिल्हा परिषदमध्ये, तिथे आपण उतरा म्हणा, या समोर पब्लिकमध्ये या ना. म्हणजे आपण बघितलं असेल त्यांच्या मतदारसंघामध्ये आमच्या उमेदवाराचा खोटा दाखला त्यांनी त्या ठिकाणी दिला. ज्या बँकेचं त्यांनी कर्जच काढलं नाही, ज्या तालुक्यामध्ये कधी गेलेच नाही कर्ज काढायला, त्यांचा खोटा दाखला दिला आणि स्वतः बिनविरोध निवडून आलेत. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही धोकेबाजी करतायत, अधिकाऱ्यांवर दडपण आणून त्या ठिकाणी आमचे अर्ज बाद करतायत आणि कशाला पळायच्या गोष्टी करतायत, कशाला या ठिकाणी मोठ्या विजयाच्या गोष्टी करतायत? तुमच्यामध्ये हिंमत होती, तुम्ही लढायचं होतं तुमच्या मतदारसंघामध्ये, पण ते करत नाही. अधिकाऱ्यांना आताशी धरून दडपशाही करून सगळे आमचे अर्ज त्यांनी बाद करायला लावले आणि आता भाजप पराभवाच्या ढाकाने पळालं असं पळालं. आपण आपल्या मतदारसंघात बघा आपली परिस्थिती काय आणि नंतर मग पराभव जय आपण याच्यावर चर्चा करू. भाऊ, आज कलेक्टरांनी सकाळीच आदेश काढलेले, जमावबंदी आणि मोर्चे आंदोलन काढण्यास त्यांनी मनाई केलेली, तरी आता एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक प्रशासनाचं काम करताय, त्यांनी ते करावं, आम्ही आमचं काम करू. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. नहीं चलेगी, नहीं चलेगी, धानाशाही नहीं चलेगी.